नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटण दाबा. नमस्कार, मी डॉक्टर अजय मोरे. सर्वांना सांगू इच्छितो की 2007-08 मध्ये रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अल्पदरात संगणक शिक्षण मिळावं या हेतूने रायगड इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेची मी स्थापना केली. माणगाव येथील भादाव काल प्रकल्प पुलावर घडणाऱ्या अनेक घटनांविरोधात भादाव येथील ग्रामस्थांनी आवाज उठवला असून त्याविरोधात माणगाव पोलीस ठाणे येथे रितसर अर्ज दाखल केला आहे. माणगाव येथील भादाव या पुलावर नेहमी दैनंदिन कामाकरिता महिला, पुरुष, शालेय विद्यार्थी, विद्यार्थिनी व इतर ग्रामस्थ महिला ये जा करीत असतात. परंतु यावेळेत काही युवक तथा समाजकंटक, टवाळखोर, मद्यपी तरुण येता जाताना जाणून बुजून त्यांची छेड काढत, तसेच त्यांना त्रास देऊन विद्यार्थिनींचे अथवा महिलांचे आपल्या मोबाईलमध्ये फोटो, व्हिडिओ शूटिंग करण्याचा नेहमीच प्रयत्न करत असतात. या पुलावर अनेक ठिकाणी दारूच्या बाटल्या देखील पडलेल्या असल्याचे दिसत आहे. अनेक वेळा अश्लील व्हिडिओंचे मोबाईलमध्ये चालू करून त्यांचा आवाज मोठा करून महिलांना व विद्यार्थिनींना नाहक त्रास देत असतात. या मद्यपींना कुठेतरी आळा बसावा यासाठी माणगाव भादाव येथील ग्रामस्थांनी माणगाव पोलीस ठाणे येथे रितसर अर्ज दाखल केला आहे. तसेच या पुलावरून चालणे देखील भीतीदायक झाले आहे. हा पूल पूर्णपणे मोडकळीस आला आहे, त्याची डागजुजी करावी, अन्यथा कोणाचा तरी अपघात होईल आणि मगच सुस्त शासनाला जाग येईल असेही अनेकांनी बोलून दाखवले. हा जो कालपूर आहे, इथे बऱ्याच आमच्या गावातल्या भादाव गावातले रहिवासी लेडीज तर मुली वगैरे इकडे किंवा आमच्या कॉलेज असल्यामुळे येणे जाणं चालू असतं, तर बरेचसे इथे मुलं वगैरे बसलेले असतात. कोण दारू पित असतं, कोण विनाकारणाचे फोटो काढणं किंवा नको ते चाळे करणं हे चालू असतं. म्हणून आम्ही तिथे निवेदन दिलं आहे. म्हणजे या ब्रिजच्या खाली जे माझा जे पोळ आहे त्याच्यावर काही लोकांनी दगडी मारून आमच्या इथे दोन मुली आत्तापर्यंत आजार आहेत त्यांना चावल्यामुळे, तेव्हा हे असे चाळे जे बंद झाले नाहीत तर आम्ही पुढे काय करावं म्हणून आम्ही एक पोलीस स्टेशनसाठी निवेदन केलेलं आहे. आता बघूया पुढे काय होतो इथे. नमस्कार, मी डॉक्टर अजय मोरे. सर्वांना सांगू इच्छितो की 2007-08 मध्ये रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अल्पदरात संगणक शिक्षण मिळावं या हेतूने रायगड इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या संस्थेची मी स्थापना केली. नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं चॅनल आता सबस्क्राईब करा आणि बेलचं बटण दाबा.